लाकडानं भरलेला भरधाव ट्रॅक्टर आणि दुचाकी अपघातात कोनवडे इथले अठ्ठावन्न वर्षाचे कृष्णा धोंडी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्यासोबत असलेला नातू थोडक्यात बचावला ही दुर्घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली भुदरगड तालुक्यातील कोनवडे इथले कृष्णा धोंडी पाटील हे आपला नातू विनायक सोबत बुधवारी रात्री आठच्या दरम्यान गावातील खाजगी दवाखान्यातून घरी येत होते त्याचवेळी समोरून आलेल्या लाकडानं भरलेल्या एका ट्रॅक्टरनं त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यामुळे कृष्णाथ पाटील ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकाखाली सापडले डोक्यावरून चाक गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला त्या सोबत असलेला नातू विनायक सुदैवानं बचावला अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती अपघातानंतर दोन तासांनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी होती भुदरगड पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला त्यांच्या मागे पत्नी मुले मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे कृष्णात पाटील यांच्या मृत्यूमुळं कोनवडे गावावर शोककळा पसरली आहे